कॉलेजमध्ये प्रवेश करताच अनेकांचं IAS IPS होण्याचं स्वप्न असतं. कॉलेज संपल्याबरोबर ते स्वप्न उराशी बाळगून लाखो विद्यार्थी दरवर्षी पुण्यात येतात. अनेक अडचणींचा सामना करत रात्रीचे दिवस करून मेहनत घेतात आणि यश संपादन करतात. मात्र नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीमध्ये बदल केल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वेळेवर परीक्षा घेत नसल्याने विद्यार्थ्यांना वर्षानुवर्ष परीक्षांची वाट बघावी लागते. आयोगाच्या संकेतस्थळाला सातत्याने तांत्रिक अडचणी येतात. कधी परीक्षा रद्द होते तर कधी गैरव्यवहार होतात. अशातच पुण्यात राहण्याचा खर्च परवडत नाही. राज्य सरकारची परीक्षेसंदर्भातील वेळखाऊ भूमिका आणि जीवघेण्या स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येतं. सध्या अनेक विद्यार्थ्यांनी MPSC सुरू असलेल्या पॅटर्न प्रमाणे अभ्यास केलाय. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीमध्ये बदल केल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. नमस्कार, माझं नाव वैभव सांगळे. मी MPSC विद्यार्थी आहे. 2020 पासून मी MPSC अभ्यास करतो. आत्ताच मागे आयोगाने जो पॅटर्न चेंज केला ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह, यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं आहे, तर त्याचबद्दल मला थोडं बोलायचं आहे. तर 2020 पासून मी पेपरची तयारी करतो आहे. तर तेव्हा नेमकी काय झालं की कोविडची सिच्युएशन आली आणि त्यामुळं पुण्यावरून आम्हाला घरी जायला लागलं. त्यानंतर 20 असंच गेलं. 21 पहिला ॲटेम असल्यामुळं ऑब्जेक्टिव्हशी ओळख होताच ते एक वर्ष निघून गेलं. आणि आता जो खरं जे आता अभ्यास झाला आहे आणि आता कुठंतरी या इतक्या आता जी MPSC आहे, मागं 600 जागांसाठी 1.5 ते 2 लाख फॉर्म मुलांनी फॉर्म भरले होते. तर याच्यात बरेचसे विद्यार्थी हे 4-5 वर्ष अभ्यास करणारे, तर यांच्या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर आम्हालाही ना तितके पण कदाचित 2-3 वर्ष तरी चांगला अभ्यास पाहिजे. या पॅटर्नशी मिळतं जुळतं झालं पाहिजे. आत्ता कुठे त्या पॅटर्नशी मिळतं जुळतं होतंच होतं. तर आयोगाने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केला. आता परत डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करणं म्हणजे परत सुरुवातीपासून अभ्यास करावा लागेल. तर फक्त विद्यार्थ्यांचं एवढंच म्हणणं आहे, आयोगाने आमची एक विनंती ऐकावी की त्यांनी एकदा फक्त फेरविचार करावा आणि डिस्क्रिप्टिव्ह ऐवजी किमान 2025 तरी ऑब्जेक्टिव्हसाठी मुदत वाढ द्यावी, हीच विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीनिवास गुट्टे. मागील 5-6 वर्षापासून सरळ सेवेची तयारी करतो. मागील 2017 निघालेल्या जिल्हा परिषदेच्या जागा ज्याचे फक्त फॉर्म भरून घेतले गेले, लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून दिले 13,000 जागेसाठी, अनेक पैसे गोळा करून घेतले, कुठली त्याची फीसही परत दिली नाही आणि पेपरही कसल्याच प्रकारचा झालेला नाही. यात अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये आहेत. दुसरी जागा काढण्याची सरकारची मानसिकता नाही आहे, पहिल्या जागा भरून घेण्याची मानसिकता नाही आहे आणि विद्यार्थ्यांना कुठलीच सहानुभूती देण्याच्या मानसिकतेत हे सरकार नाही आहे. नमस्कार, मी जिजाराम मुंडे. मी शिक्षक भरतीची तयारी करतो. सर, 2017 जी 10,000 जागेसाठी TET एक्झाम घेतली होती, जी की TET पास असणारे किंवा CET पास असणाऱ्या उमेदवारांसाठी होती, तर त्या एक्झामच्या नंतर फक्त 5,000 पोरांना नियुक्त्या दिलेल्या आहेत शिक्षकाच्या. त्याच्यानंतर आला TET घोटाळा. त्याच्यात आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिस्थितीचे तुकाराम सोपे साहेब, अब्दुल सत्तार साहेबांच्या 2 मुली, ह्यांच्या जे असे जे घोटाळे चालू आहेत, ह्या घोटाळ्यात आमच्यासारख्या सर्वसामान्य पोरांचं नुकसान व्हायला लागले. 2017 दिलेली परीक्षा अजून 2022 जर आम्हाला नियुक्त्या नसतील तर आम्ही जगायचं कसं आणि आमचे लग्न होत नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ते नेमकं सरकारनं मागच्या सरकारकडून अपेक्षा होती. सुप्रियाताईंनी मोठ्या ह्याच्यात सांगितलं होतं की महापोर्टल आपण रद्द करू, महापरीक्षा रद्द करू आणि नवीन पोर्टल एक नेमू. ते नेमलं पण का नाही नेमलं ह्याची पण माहिती नाही, त्या जुन्या नियुक्त्या पण नाही, ह्याच्यावर आत्ताच्या सरकारकडून अपेक्षा आहे. या परीक्षा पद्धतीला विद्यार्थ्यांचा विरोध नाही, मात्र 2025 या पद्धतीचा अवलंब करावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.